ठाणे स्मार्ट सिटी कंपनी ही कंपनीज ॲक्टखाली बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि ठाणे महापालिका अशा तिघांचे समभाग याच्यामध्ये असतात. याचे अध्यक्ष हे महाराष्ट्र शासनाचे जे अपर मुख्य सचिव आहेत महसूल श्री मनुकुमार श्रीवास्तव आहेत, त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे सन्माननीय महापौर आहेत, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष व तसेच इतर प्रतिनिधी असे असतात. आणि शासनामधनं शासनाचे म्हणजे कमिश्नर ऑफ पोलीस ठाण्याचे ते हे जे संचालक आहेत, महापालिका आयुक्त संचालक आहेत, त्याचबरोबर केंद्र सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून असतात. आणि हे संचालक मंडळ ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे स्मार्ट सिटी प्रकल्प आहेत ते राबवत असते शहरामध्ये. बऱ्याच वेळेला हे जे प्रकल्प आहेत हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे असतात. कंपनीचे सल्लागार, कंपनीचे ठेकेदार आणि अधिकारी हेच फक्त ह्या स्मार्ट सिटीच्या मोहिमेमध्ये भाग आहेत का काय असा कधीकधी प्रश्न तयार होतो. त्यामुळे एक विशेष उपक्रम म्हणून ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न हे सातत्याने आपण आता चालू केलेले आहेत आणि त्याचाच भाग आहे हे डिजी ठाणे ॲप. डिजी ठाणे ॲपच्या संदर्भात एक सांगायला पाहिजे की तेल अवीव म्हणजे इस्रायल सरकारचं जे तेल अवीव महानगरपालिका आहे त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हे कम्युनिटी बेस्ड ॲप तयार झालं होतं. म्हणजे शहर म्हणजे नेमकं काय तर फक्त रस्ते आणि पाणीपुरवठा आणि रस्त्याचे दिवे एवढं असू शकत नाही, तर त्यामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीनं एक फुलफिलिंग लाईफ ज्याला म्हणतात, एक आनंददायी जीवन, एक फुलफिलिंग लाईफ मिळावं यासाठीचे प्रयत्न करणं हे गरजेचे होते. त्यामुळं ह्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून एक विविध उपक्रम, विविध कार्यक्रम आपण सातत्याने करत असतो. आणि हा जो उपक्रम आहे हा प्रामुख्याने शहरामध्ये जे नागरिक आहे, जे मुलं आहेत, मुली आहेत, जे बडिंग टॅलेंट आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आणि विविध छंदांना एक रेकग्नाइज करणं, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजला पारितोषिक देऊन ते सन्मान करणं या माध्यमातनं, या भूमिकेमधनं हे उपक्रम आत्तापर्यंत केले जात असतात. स्मार्ट सिटी म्हणजे फक्त सिमेंट काँक्रीट ओतणं नाही किंवा नुसते कॉम्प्युटर खरेदी करणं नाही, तर त्याचबरोबर जी सामान्य आपले जे साहेब ठाणेकर आहेत ज्यांना आम्ही आता डिजी ठाणेकर देखील म्हणू शकतो, त्यांना एक चांगलं फुलफिलिंग लाईफ मिळवं हा प्रामुख्याने आपला उद्देश आहे. त्याचबरोबर जे नवीन येणारे आपले जे चॅलेंजेस आहेत त्यामध्ये प्रामुख्याने क्लायमेट चेंजच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच वेळेला पाऊस आला, पाणी तुंबलं, एक वेगळ्या पद्धतीची चर्चा चालू होते, पण त्याच्या मागे जाऊन त्याच्या कारणमीमांसा लक्षात घेऊन ज्याला क्लायमेट ॲक्शन्स आहेत किंवा जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ह्यासाठीसुद्धा ठाणेकरांना सहभागी होण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म देणं महत्त्वाचं होतं. त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की एक सातत्याने जे डिजिटल मीडिया आहे, जो सोशल मीडिया आहे त्याचा वापर करून जे 25 लाखच्या आसपास डिजी ठाणेकर आहेत त्यांनासुद्धा शहराच्या कामकाजामध्ये त्यांनासुद्धा क्लायमेट ॲक्शनच्या माध्यमातून काही क्लायमेट चेंजच्यासाठी जर ॲक्शन्स घ्यायच्या असतील तर एक प्लॅटफॉर्म करून देणं हा देखील या उपक्रमाचा एक भाग होता. एक प्रसिद्धीचा एक विषय जरी असला तरी आपले जे आता आजकाल जे मी कार्यक्रमही पाहिले अतिशय चांगल्या पद्धतीनं खरं टॅलेंट आपल्या ठाणेकरांमध्ये आहे आणि नजीकच्या काळामध्ये एक जसं आता हे काशीनाथ घाणेकर हे फिजिकल नाट्यगृह आहे, म्हणजे याच्यामध्ये इमारत आहे, स्टेज आहे, बसायच्या जागा आहेत, पण आजकालचा जमाना हा खूप तेजस म्हणजे खूप स्पीडिली हा ऑनलाईनकडे चाललेला आहे. त्यामुळे एक ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेकर टॅलेंटसाठी एक प्रोत्साहन देण्यासाठीचा एक उपक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे, फॉर्मल घोषणा लवकरच करू आणि एक वर्षभर ठाणेकरामधले जे टॅलेंट आहे त्यांना दर आठवड्याला ते एक्झिबिट करायचा एक फोरम ठाणे स्मार्ट सिटी म्हणून आम्ही करून देणार आहोत. आणि इथं न थांबता एक डिजिटल नाट्यगृह तयार करायचा एक मानस आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून आपली जे काय टॅलेंट आहे तेवढं इथं बसणाऱ्या 200 लोकांसाठी सीमित न राहता ऑनलाईन पद्धतीनं स्ट्रीमिंग माध्यमातून ठाणेकरांचं जे काही टॅलेंट आहे ते सातत्याने उपलब्ध राहण्यासाठी एक डिजिटल नाट्यगृह बनवायचा देखील एक प्रयास आहे. अजून तो कन्सेप्च्युअल स्टेजमध्ये आहे पण तरी तुमचा फीडबॅक यामध्ये नक्कीच आम्हाला मदत ठरेल. एक अत्यंत चांगलं समृद्ध जीवन जगण्यासाठीची जे काही आवश्यक बाबी आहेत ते पुरवण्याचं काम ठाणे महापालिकेमार्फत ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करत असतो. काही त्रुटी राहू शकतात
पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी म्हणजे नाराज न होता किंवा डिस्करेज न होता एक प्रयत्न करत राहणं हे तुमचं आमचं सगळ्यांचंच एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला ज्या सगळ्यांनी सहभाग घेतला, सगळे आपण आलात, आपलं टॅलेंट आपण दाखवलं आणि मला सांगण्यात आलं आहे की हे जे तुम्ही शोज केलेले आहेत दे विल बी मेड. आता आपण लाईव्ह स्ट्रीमिंग ॲक्च्युली करतो आहे सर, फेसबुक लाईव्हवरती, इंस्टाग्रामवरती हे ऑनलाईन आपण डिक्लेअर केलेलंच आहे, म्हणजे ऑनलाईन स्ट्रीमिंग केलं आहे सर. पण हे सातत्याने उपलब्ध ठेवून त्याचं आवश्यक तिथे प्रमोट करण्याचं देखील काम हे ठाणे स्मार्ट सिटीमार्फत करण्यात येईल. कारण शेवटी ही स्मार्ट सिटी कंपनी जरी असली ही तरी ही महापालिकेचीच आहे आणि या महापालिकेचे करदाता या नात्याने तुम्ही देखील या स्मार्ट सिटीचे खरेखुरे मालक आहात. तर एक चांगला उपक्रम आपण या निमित्तानं करत आहोत, ह्याच्या पुढेसुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम चालू राहतील अशी ग्वाही मी आपल्याला देतो. आपण सगळ्यांनी सहभागी या कार्यक्रमात झाला त्याबद्दल तुमचे पुदस्य आभार. आणि हे जी ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत, क्लायमेट चेंज आहे, क्लायमेट ॲक्शन आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, हे ऑन काही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करतो आहे, हा या सभागृहामधल्या फक्त 200 लोकांमध्ये सीमित न राहता आपणसुद्धा आपल्या पद्धतीनं एक त्याचं काय म्हणतात प्रसार करण्याचा जरी आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे या मोहिमेला तुमचा हातभार राहील. पुनश्च आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परीक्षकांचा गौरव, त्यांचा सन्मान आपण समीर सरांच्या हस्ते करणार आहोत आणि त्या पाठोपाठ लगेचच बक्षीस समारंभ करूया. परीक्षकांच्या सन्मानासाठी मी सर्वप्रथम निमंत्रित करते गाण्याच्या स्पर्धेचे परीक्षक माननीय संजय मुरकुटकर सर. तालवाद्यांशी अतिशय उत्तम सुसंवाद साधणारे सर. डीजी थाने कॅरिओके कॉम्पिटिशनचे जज आजचे सर, धन्यवाद. भाविन जोशी हमारे क्लिक थाने फोटोग्राफी कॉन्टेस्ट के जज हैं. द क्लिकर्स ग्रुप इनके ग्रुप का नाम है एंड ही इज अ पार्ट ऑफ इट. आई थैंक यू सर फॉर द जजमेंट. थैंक्स. त्याच्यानंतर रॅपच्या स्पर्धेचे परीक्षक एम सी मार्टी. वी थँक मार्टी फॉर ऑल द हार्डवर्क, फॉर ऑल द पेशन्स अँड द जजमेंट प्रोव्हाइडेड टू अस. थँक्यू सो मच मार्टी, यू आर बीन ग्रेट. मार्टी हैज टेकन इन एवरी एफर्ट्स की सारे कंटेस्टेंट्स को ट्रेन भी किया जाए और उनको परफॉर्म भी करवाया जाए. डीजीहॉबीज पैकी डान्स कॉम्पिटिशनचे जज चावट बॉयज ग्रुपचे अभय धुमाळ सर इथे आहेत. द चावट बॉयज, जैसे की कहा गया था चावट मीन्स नॉटी, बट दीज गाईज बीइंग एन एचआर प्रोफेशनल हॅव बीन डुईंग जस्टिस टू डान्स अँड टुडे दे आर हियर टू जज आवर dance competition. I thank the Chawat boys. Thank you so much Chawat boys. That's unity. Ek shawl de tiganna pan chan ghalun de asa sangtat. It's a team effort. Wonderful. Magashi sangitla pramane link varun tumhi saglyanni hall madhe basun janna vote kelay tya pramane डान्स कॉम्पिटिशन जिंकली आहे सचिन कांबळे यांनी. काय सचिन कांबळे इज द विनर ऑफ स्पॉट प्राइज अवॉर्ड बेस्ड ऑन द वोट्स दॅट ही हॅज गेन्ड फ्रॉम द ऑडियन्स. लाईव्ह लिंक कॉम्पिटिशन स्पॉट प्राइज विनर. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर रॅपच्या स्पर्धेमध्ये स्पॉट प्राईज विनर आहे प्रतीक शिर्के. फॉर द स्पॉट प्राईज प्रतीक शिर्के. प्रतीक शिर्केसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर कराओके बिलो 20 साठी स्पॉट प्राईज जात आहे वेदिका गोसावी. वेदिका गोसावी. वेदिका गोसावी. दिस इज द स्पॉट प्राईज फॉर द हायेस्ट नंबर्स ऑफ वोट्स शी हॅज गेन फॉर अ परफॉर्मन्स. मूर्ती लहान पण कीर्तिमान खूप छोटेशी आहे पण छान गाणं गायले होते. आणि कराओके बिल अबो 20 साठी श्रीकांत उनकुले. श्रीकांत जी को आपने पसंद किया है, ऑडियंस ने पसंद किया है, इसीलिए ही इज द विनर फॉर द स्पॉट प्राइज टुडे. आने वाला पल वंडरफुल. मला वाटतं प्रेक्षकांच्या टाळ्यांमधूनच तेव्हा तेव्हा समजलं होतं की स्पॉट प्राइज कोणाचा असेल. पुढे जाऊया पीपल्स चॉईस अवॉर्ड. अनिश जोशीचा इथला नाच आपल्या लक्षात असेल सगळ्यांच्या किनारे. अनिश जोशी इज द विनर ऑफ पीपल्स चॉईस अवॉर्ड. इथे बाकीचा कार्यक्रम चालू असताना विंगेत मी त्याच्याकडे बघत होते. आंख मारेवरती डान्स केला होता. इथे सगळा मूड बदलून टाकला होता. पुढे रॅप. पुढे रॅप चॉईस आहे तुषार अका लिली बॉय. राईट लिली बॉय द पीपल्स चॉईस अवॉर्ड फॉर हिज व्हिडिओ पोस्टेड ऑन डीजी थाने सोशल मीडिया पेजेस. टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांकडून. ऑनलाईन निवड केली लिली बॉय. टाळ्या ऑफलाईनच वाजल्या पाहिजेत ना. कराओके बिलो 20 पीपल्स चॉईस अवॉर्ड समृद्धी जाधव. समृद्धी जाधव साठी टाळ्या झाल्या पाहिजे. कराओके अबो 20 साठी गौरी पाटील पीपल्स चॉईस अवॉर्ड. आज इथे शीशा हो या दिल हो गायला होतो सगळ्यांच्या लक्षात असेलच. इकडे ज्यांना ज्यांना वन्स मोर मिळाले असतील आणि आपण स्पर्धेमुळे घेऊ शकलो नसू त्यांना सगळ्यांना आता ते व्हिडिओज मधून समजेल. आप सभी ये व्हिडिओज देख सकते हैं डीजी थाने के फेसबुक पेज पर डीजी थाने के इंस्टाग्राम हैंडल पे. नेक्स्ट इज फोटोग्राफी पीपल्स चॉइस अवॉर्ड आकाश सिंह. आकाश सिंह है यहाँ पे. मे बी हैव आकाश ऑन स्टेज प्लीज फॉर द पीपल्स चॉइस अवॉर्ड. उसका कोई रिलेटिव फ्रेंड. नेक्स्ट प्लीज. ओके. आणि आज झालेल्या परफॉर्मन्स वरून जजेसनी दिलेल्या मार्क्स वरून आता आपण जी चार बक्षिसं ऐकणार आहोत त्याच्यामध्ये फोटोग्राफीचा विनर आहे बिपिन पांचाळ. Vipin Panchal is the winner of Click Thane Photography Contest. Hey judges ne dilele marks ahet he democracy wale nahi ahet democracy wale aadhi zale ata experts opinion. Okay dance below 20 madhe win Lalit ne khup ori chidiya varti kela hota. म्हणजे त्याचा नाच बघताना मला खरंच असं आठवण झाली की केवढा मोठा मेसेज हा देतो ह्याच्यातून. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स. डान्स अबो 20 मध्ये मधुश्री मंडल. पिया बावरी वरती डान्स करणारी मधुश्री प्लीज फ्रॉम स्टेज. मधुश्री. आपण पिया बावरी गाणं आज इथे दोनदा ऐकलो एकदा कराओके मध्ये आणि एकदा डान्स मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन मधुश्री. कराओके बिलो 20 मध्ये जजेस चॉईस आहे विनर
Samruddhi Jadhav. May we have Samruddhi on stage, please? So Samruddhi Jadhav la lokanni pan ani parikshakanni pan doghanni pasanti dili. She is the karaoke winner. Wonderful. अतिशय एनर्जेटिक परफॉर्मन्स होता सोहमचा. कॉंग्रॅट. थँक्यू ऑल द बंटे पब्लिक. सगळ्या स्पर्धकांना आणि विजेत्या if you can please bring in your certificate, that's fine. It was the dream of the honorable CEO Thane Smart City Limited, Shri Samir Unhale. सगळ्या विजेत्यांसाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. स्मार्ट सिटीचे शिल्पकार त्यांच्याबरोबर आपल्याला फोटोचा क्षण मिळतो आहे. ऑनरेबल श्री संजीव जयस्वाल जी हू हॅज बीन द म्युनिसिपल कमिशनर ऑफ ठाणे सिटी अँड हॅज बीन वर्किंग टायरलेसली फॉर द